भीषण परिस्थिती आहे, पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। त्याचा कपाशी असेल, त्या ठिकाणी सोयाबीन असेल, तूर असेल, हळद असेल, पूर्ण पिकाच्या पिकं उद्ध्वस्त झालेत। आणि केवळ पिकं उद्ध्वस्त झाली नाही तर जमीन पूर्ण खरबडून गेले आणि त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आहे। एका बाजूला त्याच्यावर कर्ज आहे, बँकांचं आहे, खाजगी आहे, दुसऱ्या बाजूला विजेची बिलं थकलेत आणि अशा वेळेला काय करायचं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। आणि म्हणून मला वाटतं तात्काळ शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे, पंचनामे न करता सरसकट मदत करावी अशी आमची मागणी आहे। मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही आहे, मुळातच मराठवाडा विदर्भ याविषयी आकस या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत या ठिकाणी दिसतो आहे। आणि म्हणून आजही या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मदत झालेली नाही। खरं म्हणजे पालकमंत्र्यांनी येऊन जिल्ह्यामध्ये बसून आढावा घेण्याची आवश्यकता आहे, पण मला माहिती मिळते की ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरनं आढावा घेत आहेत। एवढ्यापेक्षा दुर्दैव का असू शकत नाही यापेक्षा।